मेत्रे या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबत पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पटेल यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन मैत्रे कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच मिळणार असल्याचे सांगितले. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी मागील वर्षाच्या अधिवेशनात मैत्रे कंपनीने 49 लाख गुंतवणूकदारांकडून जवळपास 2200 कोटी रुपये घेऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली होती. याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री केसरकर यांनी कारवाई करत मैत्रेच्या 250 प्रॉपर्टीज ताब्यात घेतल्या आहेत. या प्रॉपर्टीज न्यायालयाने लिलाव करून येणारा पैसा न्यायालयात जमा होऊन मैत्रेय गुंतवणूकदारांना परत करण्यात येणार असल्याचं याबाबत आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या अधिवेशनाच्या काळामध्ये राज्यातले त्रस्त असलेल्या मैत्रेच्या सर्व सदस्यांचा विषय मी अधिवेशनामध्ये उचलला. अधिवेशनात उचलल्यानंतर या राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब अधिवेशनातच त्यांनी मला उत्तर दिलं आणि त्याची दखल घेत हा संपूर्ण अधिकार गृहराज्यमंत्री आदरणीय केसरकर साहेब यांच्याकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला. त्याच्यावर तातडीने कारवाई करत आतापर्यंत जे राज्यातले प्रमुख सेल आहेत पोलीस डिपार्टमेंटचे, मग क्राईमचे वेगळे, फसवणुकीचे वेगळे, असे जे वेगवेगळे सेल आहेत त्या सगळ्या सेलच्या प्रमुखांना एकत्रित आणून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन माननीय केसरकर साहेबांनी प्रचंडपणे लीड घेऊन या विषयामध्ये अंतिम टप्प्यात आणून ठेवलेलं आहे. मी मंत्रालयामध्ये झालेल्या या संपूर्ण अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, माननीय केसरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या प्रत्येक मीटिंगचा साक्षीदार आहे. माझ्या माहितीप्रमाणे या राज्यातले जवळपास 49 लाख सभासद या मैत्रेमध्ये आहेत आणि त्यांच्या एकूण ठेवी ह्या 2200 कोटी रुपयापर्यंत आहेत. या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 250 प्रॉपर्टीज मैत्रेच्या आपण अटॅच केलेल्या आहेत. ह्या अटॅच होऊन आता फक्त आणि फक्त लिलावाची प्रक्रिया या विषयामध्ये बाकी आहे. माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन ज्या प्रॉपर्ट्या अटॅच केलेल्या आहेत या सगळ्या प्रॉपर्ट्यांचा लिलाव करून येणारा पैसा हा न्यायालयामध्येच जमा राहून सगळ्या प्रॉपर्ट्यांचा लिलाव झाल्यानंतर 49 लाख भागिले 2200 कोटी या रकमेची परतफेड करण्याचा निर्णय या राज्याचे गृहमंत्री यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे. मला खात्री आहे की राज्यातली ही एक पहिली केस असेल की ज्यांची गुंतवणूक झाली त्यांची परत मिळण्याची शक्यता किमान आता तरी आम्हाला दिसते आहे. आणि म्हणून मी खात्रीने सांगतो की फक्त टेक्निकल प्रोसेस ज्या आहेत त्याच फक्त बाकी आहेत. त्या सगळ्या टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर या राज्यातल्या 49 लाख सभासदांना 100% दिलासा मिळेल असं चित्र आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे.